तदानीं नासिद्रजो नो व्योमा परो यत् किमावरीवः कुह कस्य शर्मन्नम्ब किमासीत् गहनं गभीरम् विश्वाचा आधि सत्य नवहते असत्य ही नवहते अंतराल ही नवहते आकाश ही नवहते लपले काय होते कोणी काय दडवले होते त्या वेळी तर अटल जल ही तरी कुठे होते का आमचे हे रक्षण मंत्री षटकार तुमच्या समोर आहेत महाराज विरोचक महाराज पौरवांचे छोटे पुत्र मलय केतूचे छोटे बंधू या असे महाराज चंद्रगुप्त आणि महाराज विरोचितांची मैत्री ना केवळ नंदच्या विनाशाची सूचक आहे पण आपल्या जनसमाजाच्या भविष्याची निर्मिती पण करेल तुम्ही दोघ मिळाल्यानं अजय बनला आहात मंत्री महोदय याचसाठी माझी इच्छा आहे यांची मैत्री चिरस्थायी आणि अटळ बनावी माझी एक सूचना पण आहे महाराज विरोचक सोबत चंद्रगुप्त आपण बनवलेल्या साम्राज्याचे संयुक्त शासक बनावेत एका सिंहासनावर दोन राजे नाही विरोचक तुम्ही अर्ध्या साम्राज्याचे शासक म्हणजे पश्चिमेमध्ये सिंधू नदी ते सरळ दक्षिणेतील गुरुदेव देशाची सुवर्णसिक्ता नदीचा तट ही हद्द शिवाय पूर्वेमध्ये प्रयाग ही हद्द हो आणि चंद्रगुप्त त्रिवेणी संगम ते सरळ प्राच्य प्रदेश मगध विदेह आणि गंगेच्या उत्तरेमध्ये बंग अंग शिवाय कामरूप देशाचे शासक असतील पश्चिमेमध्ये आमचं काय स्वतंत्र राज्य होईल तुम्हा दोघांचा पण पाटलीपुत्रामध्ये संयुक्त राज्याभिषेक होणार पण आपापल्या प्रदेशांमध्ये स्वायत्त सम्राट असाल दोघेही संरक्षण शिवाय विदेशी आक्रमणाच्या स्थितीमध्ये दोघेही मिळूनच कामं कराल पण अन्य विषयांवर आपापले निर्णय स्वतःहूनच घ्याल जशी तुमची आज्ञा गुरुदेव मग ठीक आहे आपण आपला हा निर्णय त्वरित अनुबंधामध्ये बदलूया चला कुठूनच काही शुभ समाचार नाही मिळत आहे सुवासिनी दुर्भाग्याने आम्हाला चारही बाजूंनी घेरलंय तुम्ही ऐकलत का पौरवांचा पुत्र विरोचक तो पण चंद्रगुप्ताला जाऊन मिळालाय विष्णुगुप्ताने त्याला अर्ध साम्राज्य देण्याचं वचन दिलंय वचन आणि विष्णुगुप्त विरोचकाचा तर असाच विश्वास आहे तुमचे पिता पण त्यांना जाऊन मिळालेत ज्यांनी पूर्वी आमच्या विरुद्ध विद्रोहींना चिरडून टाकलं होतं तेच आज विद्रोहींशी जाऊन गळाभेट करतायत ओह काय करू
विरोचकाच्या सहाय्यामुळे पर्वती प्रदेश अजून सुरक्षित आहे। आता त्यांच्यासाठी पाटलीपुत्र विशेष दूर नाहीये। जे होऊन गेलंय महाराज त्याविषयी बोलणं व्यर्थ आहे। पिताश्री नाहीयेत म्हणून काय झालं महाराज? मी सोबत आहे ना, अमात्य राक्षस सोबत आहेत, आम्ही दोघही तुम्हाला सहाय्य करणार। सुहासिनी, आता तुम्हा दोघांचाच भरोसा आहे, तुझ्या स्नेहाचा आणि अमात्य राक्षसांच्या स्वामी भक्तीचा। बाकी दुसरे म्हणजे धीर सोडू नका स्वामी, आपण पूर्ण शत्रूचा विनाश करणार हे नक्की। युद्ध कसल्या बळावर करायचं? शब्दांच्या? राजकोष रिक्त होऊन गेलाय, जाणता का तुम्ही? काय करायचं समजत नाहीये। करवृद्धी नाही करू शकत, केली पण तरी वसूल करणं कठीण आहे। ओह, सगळं शासन शिथिल पडलंय। परवा बोधगयाच्या विख्यात नागरिकांचं एक दल भेटलं इथे, मग म्हणे पौर्णिमेच्या दिवशी नगरीमध्ये सावधान संमेलन आणि सभा लगेच आहे। त्यांचं सांगणं यावर्षी महाराजांनी पण कसंही करून बौद्ध सभेला समर्थन द्यावं। अर्थात नेहमीच तुमचा एक प्रतिनिधी संमेलनामध्ये भाग घेत आलाय, मग त्यांची इच्छा आहे की यावर्षी जो प्रतिनिधी पाठवाल तो बौद्ध असावा। पण याने काय होणार? वणिक संघामध्ये बौद्ध मत मानणारे पण खूप आहेत महाराज। बौद्ध प्रतिनिधी पाठवल्याने आपण बदल्यात समर्थन घेणार त्यांचं। मी म्हणाले हे पण त्यांना की मगधच्या सूर्याला वाईट ग्रहण लागलंय, मग सांगा ग्रहण कसं टाळायचं? येणाऱ्या पुढील संकटांमध्ये ते लोक तुमच्यासाठी काय म्हणून करणार? वा सुहासिनी, किती श्रेष्ठ आहे तुमची राजनैतिक कुशाग्र बुद्धी। तुम्ही खऱ्या अर्थामध्ये आमच्या सहचारिणी बनलात, खऱ्या अर्थामध्ये। ठीक आहे, बौद्ध गयाच्या समस्त श्रेष्ठ नागरिकास सूचना द्या, ह्या पौर्णिमेस जे धर्म संमेलन होईल त्यामध्ये मगध सम्राटाचा जो कोणी प्रतिनिधी म्हणून असेल तो एक बौद्ध धर्मीय अनुयायी बनेल। पण उद्देश वेगळाच। तरी अंतिम निर्णय पण मात्र वणिक संघाच्या वागण्यावर अवलंबित राहणार, खास तसा या गोष्टीवर की वणिक संघ राजकोषामध्ये किती मुद्रा देणार आहे। अतिशय शांत असं एक एक प्रदेशावर क्रमाने अधिकार जमवित केंद्राकडे कूच करा तुम्ही। नाही नाही चंद्रगुप्त, एकाएकी केंद्र तुम्हाला हस्तगत नाही करता येणार। प्रथम बाह्य किनारे तुम्ही तोडा, मग तुटून पडा मध्यावर, बाह्य प्रदेशांवर नियंत्रण मिळवल्यानंतर मग केंद्र पाटलीपुत्र। सम्राट, मी परत प्रार्थना करतो, तुम्ही राजधानी सोडलीच पाहिजे। अमात्य, जर आम्ही राजधानीमध्ये राजमहलामध्ये सुरक्षित नाही मग कुठे सुरक्षित राहणार आम्ही? चंद्रगुप्ताच्या सैन्याने पाटलीपुत्रास पूर्ण तिन्ही बाजूनी घेरण्यास आरंभ केलाय, आपल्या सैन्याने खूप जोर लावत त्यांना अडवून धरलंय, तुमचं इथे राहणं घातकी होईल। अशाने आमची प्रजा घाबरणार नाही काय? संकटामध्ये त्यांचे सम्राट त्यांना सोडून गेलेत हे कळल्यावर? नाही, कोणाला पण माहीत नाही होणार। तुम्ही वेश पालटून बंद गाडीमधून जायचं, प्राण असे तोवर राजधानीचं रक्षण करणार मी, बस मला तेवढा अधिकार द्या। नाही नाही अमात्य, आम्ही राजधानी सोडणार नाही कधीच। नंदवंश आपल्या जिवंतपणी राज्यपद कधीच नाही त्यागत। अमात्य, आपण सैनिकांच्या सहाय्याने राजमहालांचं रक्षण करायचं। असं नाही आहे ते सम्राट, इथे तुम्हाला घेरतील ते, जर बाहेर राहिलात नव्या सैन्याचं संघटन करता येईल आणि बाहेरून आम्हाला पण मदत करता येईल, यासाठी माझी प्रार्थना। तरी आम्ही जाणार कुठे? सम्राज्ञी, महाराज पौरवांचे मोठे पुत्र मलयकेतू
चंद्रगुप्ताचे शत्रू आणि आपले मित्र आहेत. मी त्यांच्याजवळ संदेश पण पाठवलाय. तुम्ही दोघं तिथे सुरक्षित राहाल. ठीक आहे, आमच्या प्रस्थानाची सिद्धता करा. आम्हाला आज रात्रीच निघायचंय. अमात्य राक्षस, सम्राटांच्या अनुपस्थितीमध्ये तुम्ही राजधानीचे सर्वोच्च शासक असाल. सैन्याचं संघटन पण तुम्हीच कराल. मगध सम्राज्ञी तुम्हास पूर्णपणे अधिकार देत आहे. अनुग्रहित झालो सम्राज्ञी. मी असताना तुम्ही निशंक रहा. आम्ही आहोत निशंकच सदाचेच. अमात्य, जरासे थांबा. सौंदर्यवती रमणी दर वेशभूषेमध्ये सुंदरच दिसते, हो ना अमात्य? घाई करा सम्राट. तिची वस्त्र धारण करीत असते, ती स्वतःच सुशोभित होत असतात. शीघ्रता करावी महाराज. सम्राट, या चितेच्या धगधगत्या ज्वाळांची शपथ घेऊन सांगतो, मी राक्षस तुमच्या या हत्येचा सूड अवश्य घेईन. चाणक्य विष्णुगुप्त, तो ज्याने नीचता दाखवली आहे, मूल्य चुकवायला भाग पाडीन अवश्य. विष्णुगुप्तासोबत चंद्रगुप्ताचं रक्त प्यायल्यानेच माझा खड्ग शांत होणार. सम्राज्ञी, मी निष्ठापूर्वक तुमची सेवा करीत राहीन. तुम्हीच माझ्यासाठी सम्राट आहात. आपण त्वरित प्रहार करायला हवा महाराज. सम्राट नंदाच्या हत्येमुळे प्रजेमध्ये रोष आहे, यासाठी आपल्याला लोकांचा सहयोग पण मिळणार. विलंब होत गेल्याने चंद्रगुप्तला स्वतः स्थिर करण्याचा अवसर मिळेल. अमात्य राक्षस, आमच्या मनामध्ये येतं की आम्ही सम्राज्ञी सुहासिनीशी विवाह केला, मग मगधच्या सिंहासनावर आमचाच अधिकार मानला जाईल. पण सम्राज्ञी अजूनपर्यंत सम्राट नंदांच्या निधन शोकातून मुक्त नाही हो झाल्यात. हो, ते स्वाभाविक आहे, परंतु समय आहे का प्रतीक्षा करण्यासाठी? आमची इच्छा आहे की तुम्ही बोलून बघायचं त्यांच्याशी, सम्राज्ञीला विवाहासाठी तयार करायचं. मी प्रयत्न करून बघणार महाराज. एक सूचना अजून आहे, तुम्ही आता तुमचे बंधू विरोचकाशी संपर्क स्थापित करा. नाही अमात्य राक्षस, मलाही की तू अशा व्यक्तीला भाऊ नाही मानत जो विश्वासघात करून शत्रूला जाऊन मिळालाय. तुम्ही कृपया त्या नीचाचं नावही घेऊ नका. शक्ती वाढवण्याच्या राजनीतीमध्ये ना कोणी शत्रू असतो ना मित्र. प्रश्न आपल्या सुविधेचा आहे, शिवाय आपली सुविधा यात आहे की शत्रुगणांमध्ये फूट पडावी. आम्हाला त्याच्या मैत्रीचं काय मूल्य चुकावं लागेल? चाणक्यकडनं मिळालेल्या विभागापेक्षा थोडा अधिक भूभाग. तुम्ही त्यांना समजावा की ते तुमच्या सोबत राहिले तर खरे समानतेचे अधिकारी राहतील, आणि चंद्रगुप्तासोबत राहिले तर मग सेवक बनून राहावं लागेल. आम्हाला विचार करायला? नाही महाराज, विचार करायला अधिक समय नाहीये. तुम्ही चाणक्याचा बदला घेण्यासाठी किती उतावळी आहात आम्ही जाणले. चाणक्य धूर्ततेमध्ये कुणाचाच विचार नाही करत, तो सरड्यासारखा रंग बदलत आलाय. छोट्यातल्या छोट्या अवसराचा पुरेपूर लाभ उचलत आलाय. मला त्याला कुठला पण अवसर नाही द्यायचा आहे म्हणून. क्षमा करावी महाराज, वाईट बातमी आहे. समाचार असा मिळाला की महाराज विरोचकचा मृत्यू झाला. आपण विलंब केला. केव्हा, कसं? राज्याभिषेकाच्या थोडस पूर्वी एक तोरण द्वार अचानक महाराजांच्या हत्तीवर पडला आणि ते तात्काळ निवडतले. पुढे? पुढे महाराज विष्णुगुप्तांनी तपास करायचे आदेश मंत्री षटकारांना दिले. तपासाचा परिणाम? तोरण द्वार बनवणाऱ्या शेतकऱ्यांनी स्वीकार केलाय की द्वार तुटलं ही केवळ दुर्घटना मात्र नाहीच आहे, महाराज विरोचकांच्या हत्येचं षडयंत्र अमात्य राक्षसाद्वारे रचवलं गेलंय. राजस्थानी चाणक्य, एका फटक्यात दोघांची शिकार. तो नीच ब्राह्मण आम्हास मूर्ख समजत आहे काय? आम्ही त्याची चालबाजी नाही जाणत. आम्ही खुन्यास त्या मृत्यू देऊनच बसणार शांत. चालेल, ब्रह्महत्येचं पातक लागलं तरी पाटलीपुत्राच्या मोठ्या चौकामध्ये सुळावर चढवलं जाईल. चंद्रगुप्त, नैतिकतेच्या बाळबोध कल्पनेसाठी राजनीतीमध्ये स्थान नाही समजलास? किंतु गुरुदेव,
विरोचकासोबत आपलं एक पवित्र बंधन होतं. वत्सा, ती एक चाल होती निव्वळ. संयुक्त राज्याभिषेक एक छद्म होतं. हे बघ, द्विराज अराजकतेला निमंत्रण देत कुठला निर्णय कोण घेणार याच विचारांमध्ये राज्य बुडत असत. याचसाठी विरोचकास मरायचंच होत. हे पण तुम्ही लिहिलंय? खरंय, ग्रंथामध्ये हे पण आहे. हे बघ चंद्रगुप्ता, आज नाही उद्या तरी अमात्य राक्षस आणि मलयकेतूने त्याला गोड बोलून स्वतःच्या बाजूस केलं असतं आणि तो तुझ्या विरुद्ध राहिला असता. उभा राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने हो त्याचा मृत्यू अटळ आहे. पण तुमच्या राजनीतीमध्ये मनुष्यासाठी कुठलंच स्थान नाहीये गुरुदेव. तुम्ही मनुष्यास फक्त एक काचेचं खेळणं समजत आहात. साम्राज्य असं पण मनुष्यांच्या तुलनेमध्ये अधिक मोठं असतं चंद्रगुप्ता. अरे मग तो मनुष्य कितीही महान पण असो. पुत्री, जर अमात्य राक्षसांचा सहयोग नसता मिळाला तर मी तुला भेटायला पाटलीपुत्राहून कधीच नसतो येऊ शकलो. थोड्या लोकांना युद्धाच्या गरमागरमीमध्ये पण मानवी बनणं कळतं पिताश्री. आम्ही याबद्दल कृतज्ञच राहणार. बर तरी पण चंद्रगुप्त मौर्याचे रक्षण मंत्री केवळ पुत्रीला भेटायच्या सहयोगाची भीक नाही मागणार. का आलात तुम्ही? मी तुझ्यासाठी सम्राटांकडून संदेश घेऊन आलोय. कोण सम्राट? सम्राट चंद्रगुप्त. त्यांना तुझ्या बरोबर विवाहाच्या सूत्रामध्ये बांधून घ्यायचंय सुवासिनी. विवाह आता? तो मला समजत काय आहे पिताश्री? काय एक मूर्ख युनानी कन्या कोणीची एका तथाकथित सम्राटाच्या अंतःपुराची भोगी बनण्यासुद्धा आतुर आहे? कि ही पण चाणक्याची कुठली दानवीय चाल आहे? आर्य विष्णुगुप्तांना या संदेशाची जाणकारी नाहीच आहे. संदेश खाजगी आहे, गोपनीय आहे. मग तो अर्थहीन आहे. चाणक्याची अनुमती नसेल तर मग तुमच्या छावणीमध्ये सूर्य पण नाही उगवू शकत. चंद्रगुप्त, हा तुझा कसला विचार? तू मला विचारल्याशिवाय संदेश पाठवलास तिला? सुवासिनीशी विवाहाचा विचार माझ्या मताने कुठलीच चूक नाहीये गुरुदेव. चूक आहे, घातकी चूक आहे. काय अजूनपर्यंत मी उलट्या घड्यामध्ये पाणी भरायचा प्रयत्न केला आहे? काय तू आपलं लक्ष नष्ट करणार आहेस? काय हे लक्ष केवळ तुझं आणि माझं आहे? विचार कर चंद्रगुप्त, किती लोकांनी बलिदान केलं, आपलं वैभव सोबत भविष्य डावावर लावलं. गुरुदेव, मी तुमचं सगळं शिक्षण पूर्ण निर्विवाद ग्रहण केलंय, तुमचे सगळे आदेश मानलेत. चंद्रगुप्त, तुम्ही हेलेनाशी विवाहाची आज्ञा दिली मी मानली, पण खरं तर मी त्या विवाहाच्या बिलकुल विरुद्ध होतो. मला सुवासिनीला नंदच्या तावडीतून वाचवायचं होतं खरं, तुम्ही मनाई केली त्याला. नंदाला मारण्याची माझी जरा पण इच्छा नव्हती, पण गुरुदेव तुम्ही त्याची हत्या करवली. विरोचकाशी केल्या गेलेल्या अनुबंधाचा मला आदर करायचा होता, पण तुम्ही त्याला पण समाप्तच केला. शिवाय आज हे तुला सम्राट बनायचं होतं. नको विसरूस, स्वतःच्या पायाने चालत शिक्षणासाठी आला होतास माझ्याजवळ. हे खरंय, निसंदेह हे खरंच आहे. परंतु गुरुदेव, तुम्ही गुरु असून पण मला हे नाही मात्र सांगितलं की चंद्रगुप्त, तुला स्वतःची एक पण इच्छा पूर्ण नाही करता येणार जीवनात. कधीच तुला कोणी मित्र नाही बनवता येणार. हृदयापासून कधी कोणाशी सुखदुःखाविषयी बोलता नाही येणार मला. गुरुदेव, गुरुदेव, तुम्ही मला वाईट जीवन दिलंय जे मात्र एका पशुचं होत असत. चंद्रगुप्ता, सम्राटाच्या भाग्यामध्ये हेच लिहिलेलं असतं. मात्र दुःख. पण मी तुला केव्हाच असं मुळीच नाही सांगितलं की सम्राट बनायच्या यात्रेमध्ये किंवा त्या यात्रेच्या समाप्तीमध्ये तुला झोपता येईल. मी तुला महानतेचं आश्वासन दिलं, एका विशाल समाजाच्या नेतृत्वाचं आश्वासन दिलं, म्हणून तुला ते पार पाडावं लागेल. काय पण ते पार पाडता पाडता माझा प्राण गेला तरी का हो जावा तरी? का मी तुमची स्वप्न साकार करण्यासाठी स्वतःला हरवून बसू? क्षमा करा गुरुदेव, पण तुम्हाला कळलंच नाही की मनुष्य असतो काय ते. तुम्ही तर मला पण कधी मनुष्य नाही मानलत, एका विचित्र
आणि भयानक महत्वाकांक्षेने तुम्हाला स्पर्शून कठोर शिलाखंड बनवलाय. आणि तुम्ही तुमच्या वाटेत येणारी प्रत्येक वस्तू तुडवत चिरडत पुढे जात असता. चंद्रगुप्त, तू सीमेचा. किती सहज होईल माझ क्रोध करण. क्रोध करीत तुझ राज्य त्यागत जायचं इथन. किती सहज होईल तेव्हा तुझ विनाशाच्या गर्तेत पडणं खाली, मग गुप्त व्हायचं. मला काय, मला हवंय तरी काय इथे. मला ना धनाची कामना आहे की सत्तेची चटक. मी जेव्हा इच्छा असेल तक्षशिला परतू शकतो, अध्यापनाचं काम सुरू करू शकतो. पण मी असं नाही करणार मुळीच. मी हवेमध्ये घोडे पळवणं नाही जाणं चंद्रगुप्त. तुला दंड देण्यासाठी मी संपूर्ण जम्बूद्वीप बर्बाद नाही होऊ देऊ शकत, यासाठीच मी इथे आहे उभा. शिवाय राहीन पण, तुझी इच्छा असो किंवा नसो. आश्चर्य, अगदी असाच संदेश माझे पिता चंद्रगुप्ताकडून घेऊन आले होते. मग आता तुम्ही सांगता आहात की महाराज मलय केतूंची माझ्याशी विवाहाची कामना आहे. मी अचानक सर्वांच्या आकर्षणाची वस्तू बनली आहे का हो? महाराज मलय केतूंचं लक्ष वास्तवामध्ये राजनैतिक आहे. तुम्ही त्याच्यावर त्याच दृष्टीने विचार करा. मला रुची आता बघा विवाहामध्ये नाही की राजनीतीमध्येही नाही. एका समयी तशी माझ्या आतमध्ये बदलायची आग धगधगायची. आता मला समजत पण नाही की मी काय बदला घेऊ आणि बदला कोणाचा घेऊ. होणार पण काय बदला घेतल्याने अमात्य राक्षस? अजून रक्त वाहण्यात काय फायदा? सर्व पूर्ण निरर्थक सुद्धा आहे, व्यर्थही. मनुष्याने मुळीच आपल्या कर्तव्याला पाठ नाही दाखवायची, कारण या पाठ दाखवण्याला मुळीच अर्थ नाही. माझे राजनैतिक कर्तव्य सम्राटांच्या निधनासकटच समाप्त पण होऊन गेले तर मात्र राक्षस, माझं कुणाच्याच प्रति कुठलंच दायित्व नाही राहिलं आहे. माझा निर्णय झालाय घेऊन. भंते अश्वलायनांच्या आश्रमामध्ये जाणार, तिथेच फक्त मला शांती मिळू शकेल. सम्राज्ञींचं स्वागत आहे. स्वास्थ्य मिळो, खूप जगा. भंत्या अश्वलायनांनी माझं स्वागत केलं आहे, मी अनुग्रहित आहे. आमची द्वार तर सर्वांसाठी उघडीच आहे, सतत उघडी आहेत. माझ्या बाबतीत हे असं का घडलं भगवान? तथागत मला का दंड देत आहेत? माझा तर असाच प्रयत्न होता की मगधमध्ये बौद्ध धर्मास समर्थन मिळावं. आपण तथागतांना दोष नाही देऊ शकत. शिवाय बेचैन होऊन मिळत तरी काय असत? दुप्पट बेचैनी. तुम्ही बौद्ध धम्माचं समर्थन केलं, आम्ही आभारी आहोत. किंतु तुम्ही जाणताच आहात की धम्माला राजनीती आणि शक्तीच्या स्पर्धेमध्ये स्वारस्य नाही मुळीच. धम्म भूप्रदेशावर नाही, मानव हृदयावर विजय मिळवू इच्छितो. मला हे उमगलंय भंते. अदृश्य घंटांचा अविरत मंगलनाद ऐकून ओढली गेले मी इथे. इच्छा आहे हे शरीर धर्माच्या सेवेमध्ये कामी यावं, केवळ धर्माच्या सेवेमध्ये. स्वागत सम्राट. हे तुम्ही खूपच चांगलं केलं की विहारामध्ये सबळ आत नाही आलात. भगवंताच्या घरी तर असंच जायचं असतं. मी तुमच्या व्यवहाराची प्रशंसा करतो. म्हणते आलोय तुमच्या दर्शनासाठीच इथे. सम्राटांचा काय आदेश आहे? आम्हाला समजलंय की तुम्ही मनामध्ये मौर्य शासनाच्या प्रती शंकित आहात. आम्ही तुमच्या आशंका मिटवण्याच्या लक्षाने स्वतः उपस्थित झालो तिथे.
सम्राट, तुम्ही गणराज्य पूर्ण नष्ट केले आहेत, करतच आहात नष्ट त्यांना। मी तुमची ही नीती समजण्यामध्ये असमर्थ आहे। गणराज्यांसोबत आमची कुठली मूलभूत लढाई नाहीये। आम्हाला दिसतंय की गणराज्यांचे दिवस आता संपले। जा बघा कुठेही, शक्तिशाली केंद्रवाल्या साम्राज्यांचीच आवश्यकता प्रतीत होते। धम्मास पण साम्राज्याची आवश्यकता आहे। साम्राज्यामध्ये राहिल्यानेच धम्म पूर्ण गौरव मिळवू शकेल, याच कारणाने आम्हास आपल्या सहयोगाची अपेक्षा आहे। गणराज्यांचा निरंतर विनाश दृष्टीसमोर ठेवल्यामुळे तुमच्या बोलण्यावर विश्वास नाही ठेवता येणार मला, किंतु तरी पण अनुग्रहित आहे मी की सम्राट स्वतः आश्वासन देण्यासाठी आले। आमचं मन निर्मळ आहे, एका प्रयोगाच्या रूपामध्ये आम्ही तुम्हाला सहयोग देणार। बौद्धांचा तुम्हाला कुठलाच विरोध नाही होणार। तुमची कृपा आहे, तुम्हाला दिसेलच आम्ही बोललो जे बस तेच करणारही। काय मगधची साम्राज्ञी आजकाल इथेच निवास करते? खरं, भेटाची इच्छा आहे काय? जर तुम्ही अनुमती दिलीत। जशी सम्राटांची इच्छा। सम्राटांचं स्वागत आहे। काय सम्राट वनामध्ये भटकत संयोगाने इथे पोहोचले आहेत? सुवासिनी, बऱ्याच गोष्टी अशा असतात ज्यांच्यावर मनुष्याचा ताबा नाही राहत मुळी सुद्धा। खरंच सम्राट इतके विवश आहेत? चाणक्यांच्या षड्यंत्रांवर त्यांचा ताबा नाही का मुळी? पण विरोचकाच्या हत्येवर नव्हता ताबा? गणराज्यांच्या विनाशावर नाही राहिला म्हणे तुमचा ताबा? आचार्य विष्णुगुप्तांची राजनीती तू नाही समजू शकणार मुळी सुवासिनी। यामध्ये त्यांचा कुठलाच खाजगी स्वार्थ नाहीये, कुठली महत्वाकांक्षा नाहीये। महाप्रलय उपस्थित करतात हे निस्वार्थ भविष्यदर्शी। नशा होत असते त्यांना जगाचं कल्याण करायची, पण महान खूप असतात ते, खरं ना? ह्यासाठीच त्यांना आशंका पण नसतात, अडखळतही नाहीत कधी। सम्राट, तुम्ही एकच भीषण प्रहरामध्ये संपूर्ण जीवन पद्धत बदलली आहे। केंद्रीय नियंत्रण केल्याने मनुष्याच्या मनुष्यतेला पण समाप्त केलं आहे। आता कोणी स्वतंत्रतेचा श्वास नाही घेऊ शकणार। स्वतःच्या इच्छेने तू काहीच नाही करणार बिचारा। पण हे सगळं बोलणं व्यर्थ आहे जेव्हा राजनीतीवर माझा मूळ विश्वासच नाही राहिलाय। मी तुझ्या पित्याच्या तर्फे एक खासगी संदेश पाठवला होता, पण त्याबाबतीत तू माझा उपहास केलास। तुझा संदेश प्रेमाचा संदेश नव्हता, सम्राटांचा आदेशच एक। उपहास नाही तर दुसरं काय केलं असतं? सुवासिनी, माझं म्हणणं मान्य कशी मानू? तुझ्या आणि माझ्या आता निराळ्या वाटा आहेत चंद्रगुप्त। शिवाय आपल्याला एक दुसऱ्यापासून वेगळं होऊन अनेक वर्ष झालीत। सुवासिनी, माझ्यावर विश्वास ठेव। मी कसा विश्वास ठेवू? यावर विश्वास ठेवीन की एक दिवस तुझ्या समोर रहस्यांची उकल होईल। सत्ता, शक्ती, नियंत्रण, एक छत्र साम्राज्य, हे सर्व अधुरी सत्य आहेत चंद्रगुप्त। यांच्यापेक्षा अधिक पण जीवनामध्ये खूप आहे। हे बघा, या सर्वाची मुळीच आवश्यकता नाही। समारोह रद्द केला गेलाय। चंद्रगुप्त, तू ही समारोहाची तयारी का थांबवलीस? हे पूर्ण मंत्री मंडळाच्या अधिकार क्षेत्रामध्ये आहे। क्षमा करावी गुरुदेव, मला वाटतं की समारोहासाठी स्थिती अनुकूल नाहीये। ऐक बघ चंद्रगुप्त, राजतंत्र तीन प्रकारचे असतात। एक जे राजाच्या नियंत्रणामध्ये चालतं, दुसरं जे राजाचे मंत्री चालवतात, आणि तिसरं दोघं मिळून
तुझं हे राजतंत्र दुसऱ्या प्रकारचं आहे आणि ते मंत्र्यांच्या नियंत्रणामध्ये चालतं. मग सांग बघू, तू मंत्रिमंडळाचा निर्णय का बदललास? मी मंत्रिमंडळास सुद्धा सूचना दिली आहे, शिवाय तुम्हा सूचना देण्यास मी स्वतः इथे आलोय. अख्ख्या देशात दुष्काळ पडलाय. तक्षशील ते कलिंग पर्यंत लोक उपाशी मरतायत, शिवाय राक्षस याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करीत आहेत. म्हणे मलय केतू बरोबर त्यांनी एकी केली आहे. अनेक जण राजे महाराजे इतकं काय, माझे स्वतःचे संबंधी पण त्यांना जाऊन मिळालेत. हे सर्व मिळून पाटलीपुत्रावर कूच करणार बहुतेक. अशा स्थितीमध्ये समारोह कसा मनवला जाऊ शकणार? जर समारोह रद्द केला गेला मग प्रजेच्या मनोबलाला धक्का पोचे. तू ज्या आक्रमणाच्या संकटाविषयी आता बोलतोस खूप प्रकट होईल ते. नागरिका सुद्धा वाटेल तू संकटालाच नाही, प्रजास पण घाबरलास म्हणून. परंतु मला असं वाटलं. काय अर्थ आहे याला? तू मला का नाही विचारलंस? आर्य चाणक्य, आम्ही सम्राट इथले, आम्ही प्रजेचा विचार केला पाहिजे. प्रजेच्या कष्टांविषयी, प्रजेच्या संकटांविषयी. ओ, म्हणजे मग सम्राट अमात्य मंत्र्यांपेक्षा वेगळे एकटेच निर्णय घेणार का? म्हणजे त्यांच्या मंत्रणाची तुम्हाला आवश्यकता नाही आता? लोकप्रियताच तुम्हाला मंत्रणा देणार हो ना? साधारण नागरिकांच्या सल्ल्याने चालणार तुम्ही? चंद्रगुप्त, लोकप्रियतेचा हलका खेळ आहे हा, दुसरा काही नाही. काय तुमच्या व्यवस्थेमध्ये साधारण नागरिकास मुळीच स्थान नाही? काय मग त्याला नेहमी गुलामाचं जीवन जगावं लागेल? नाही, किंतु साधारण नागरिकास बघ एकसारखं समजवावं लागतं, नियंत्रण ठेवावं लागतं. याच उद्देशाने मंत्रिमंडळाने निश्चित नियम शिवाय अधिनियम बनवलेत. यासाठी की एक आचारसंहिता बनावी. विसरलास? नगर पूर्ण स्वच्छ ठेवण्यासाठी आपल्याला शारीरिक सोबत आर्थिक दंडविधानं बनवावी लागली. तुला सम्राटासारखा आचरण नाही करता येत मग नको करूस. बघ किती लगेचच हे तुझं साम्राज्य तुटणार आणि विखुरणार रे चंद्रगुप्त. मौर्य शासनाशी तुमच्या सहयोगाचा प्रयोग कसा चाललाय भंते? देवी, अजूनपर्यंत संघाच्या कामकाजामध्ये सम्राटांनी कुठलाच हस्तक्षेप नाही केला. मौर्य शासनाचा पाया अजूनपर्यंत पूर्णरित्या भक्कम नाही भंते. यासाठीच नामक हस्तक्षेपास समय मिळाला असावा की अवसरही. शिवाय अमात्य राक्षसाच्या आक्रमणाची भीती पण मामुलीमुळेच नाहीये. संभव आहे तुमच्या कथनामध्ये तर्क असावा, किंतु मला असं कळलं की आर्य चाणक्यांची धार्मिक विषयामध्ये तटस्थतेची नीती असते. चाणक्याची नीती आहे अवसरास अनुकूल पावलं उचलण्याची भंते. काय हे विसरलं जाऊ शकतं की तो कुटीर ब्राह्मण वैदिक आहे? ते कट्टर वैदिक. तो वैदिकांबरोबर वैदिक धर्मशक्तीला वाढवू पाहत आहे. नाही भंते, मगधमध्ये संघ आणि धम्म मुळीच सुरक्षित नाहीये. असा क्रोध? असा क्रोध एका भिक्खूस मुळीच शोभत नाही देवी. तथागतांचा धम्म म्हणजे दया आणि प्रेमाचं भांडार आहे. सत्तेच्या शर्यतीमध्ये भाग घेणं संघाचं कार्य नाहीये. तुम्ही पण राजनीतीचा खेळ खेळत आहात भंते. राक्षस आणि चाणक्याच्या संघर्षामध्ये तुम्ही जी तटस्थता दाखवित आहात ती पण राजनीतीचा एक अंगच आहे. मी तुमची भावना समजतो, तुमची कटुता स्वाभाविक आहे, किंतु हे नका विसरू की आध्यात्मिक शक्ती शाश्वत आहे, सनातन आहे. लौकिक शक्ती नश्वर आहे, क्षणिक आहे. केवळ धम्म चिरजीवी आहे. नाविक, चल लवकर मला त्या बाजूस नेऊन सोड. लवकर, मी तुला योग्य पुरस्कार देईन. तुमचं लक्ष त्या बाजूला नाही अमात्य. काय काय म्हणालास तू? हेच की तुमचं लक्ष पाटलीपुत्र आहे, राजधानीमध्ये. तुम्हाला तिथे जायचंय. कोण कोण आहेस तू? खडगाचा काय उपयोग अमात्य? युद्ध समाप्त पण झालं. मलाही केतूला बंदी बनवलं गेलं होतं, आता त्याला मृत्यूदंड पण देऊन झालेला आहे हे तुम्हाला सांगायला पाहिजे. काय पराजय?
संपूर्ण पराजय। आर्य चाणक्य काय मला बंदी बनवायला आलात? बंदी बनवायला नाही, बोलवण्यासाठी। पूर्ण सन्मानासकट मी तुम्हास चंद्रगुप्त मौर्याच्या राजसभेमध्ये नेतोय। तुमचं स्थान बस तिथाय अमात्य, या निर्जन अरण्यामध्ये नाही। चंद्रगुप्त मौर्याची राजसभा, चांगला उपहास केलात आर्य चाणक्य विष्णुगुप्त, आणि मी चंद्रगुप्ताच्या राजसभेमध्ये का हो जाऊ? तुमचं उपयुक्त स्थान मिळवायला, मगध साम्राज्याचं अमात्यपद पुन्हा ग्रहण करायला। मी सम्राट धनानंदाचा निष्ठावान, पण चंद्रगुप्ताचा अमात्य कसा बनू शकतो? शिवाय चंद्रगुप्त माझा स्वीकार पण का करेल? तो स्वप्न बघतो चांगल्या राज्याची। स्वप्न पाहिली नाही नंदाने जी, पाहिली तुम्ही नाही। आचार्य चाणक्य, माझं काम आहे यथार्थाशी झुंजणं। पण तुम्ही यथार्थ सुद्धा नीट ओळखा ना कृपा करून। धनानंद मेलाय केव्हाच? नंद वंशाचं शासन समाप्त होऊन गेलंय, वंशज बाकी नाही आहेत। आज तुमचे प्रयत्न पण आम्ही चिरडले। आज चंद्रगुप्त सम्राट आहे, शिवाय तो तुमची प्रतीक्षा करीत आहे। मी सम्राज्ञी सुवासिनीस वचन दिलंय की मी बदला घेईन अवश्य। मी पाटलीपुत्र नाही जाणार मुळेच। मृतकांप्रमाणे संन्याशींच्या प्रती निष्ठा निरर्थक आहे अमात्य। बरं असं समजू, तुम्ही चंद्रगुप्तास मगधच्या राजसिंहासनातनं हटवण्यात सफल पण होताय, तरी पण तुम्ही सिंहासनावर कुणास बसवाल? नंदाचा कोणीच वारस आज शेष नाही, शिवाय सुवासिनी बौद्ध भिक्षुकी बनले किंवा। म्हणून याचा अर्थ हा मुळीच नाही की मी चंद्रगुप्ताची सेवा करावी? का हो नये, चंद्रगुप्त आज सम्राट आहे, शिवाय शासन स्थिर आहे, निरापद आहे। सम्राट पदाच्या नात्याने मगध आणि मगधच्या नागरिकांचा प्रतिनिधी आहे तो। बरं, तुमची मगध प्रती मुळीच निष्ठा नाही? वादविवादामध्ये पण तुमच्याशी कोण जिंकलाय आचार्य चाणक्य? मी कोणी विद्वान आचार्य पण नाही मुळीच। प्रश्न विवादामध्ये पराजित करण्याचा नाही, मी तुम्हाला तुमचं कर्तव्य पण दाखवतोय। तुम्ही नेक आहात हो, कार्यकुशल पूर्ण, पण तुमच्या क्षमतेस केव्हा निष्ठेस पण केव्हाच पुरस्कार मिळालाय? निष्ठा पुरस्काराची भीक नाही इच्छित। मी पण मानतो नाही इच्छित, पण काय तुम्ही हे नाही मानाल का हो की कुठलं पण राज्य केवळ अमात्याच्या बळावर नाही चालत? कधी राज्याचा अधिपतीच पण सक्षम आणि न्याय्य व्हायला पाहिजे, आणि नंद नव्हता तसा। एक सांगू, मगधास पूर्ण, मगधच्या पूर्ण जनसमुदायास मी सांगतो तुम्हाला, पूर्ण जम्बुद्वीपास पण तुमची, तुमच्या प्रतिभेची, सेवांची पण आवश्यकता आहे। एक स्वप्न तुम्हाला जीवित ठेवायचं अमात्य, चला या। सम्राट, आज माझं स्वप्न साकार झालंय। आता मौर्य शासन स्थापित झालं आहे, स्थिरता मिळाली त्याला, आक्रमणाच्या आशंकेपासून पण मुक्त आहे। सौभाग्याने मगधकडे अत्यंत कार्यकुशल, इमानदार, निष्ठावान अमात्य आहेत, आणि षटकारांसारखे रक्षण मंत्री। बऱ्याच वर्षांपूर्वी मी एक शपथ घेतली होती, आज त्या शपथेतनं मुक्त होत आहे। तुम्हा सगळ्यांच्या समोर मी माझी शेंडी पुन्हा बांधित आहे। सम्राट, माझी तक्षशिलेस परतण्याची वेळ आली आहे, तुम्ही मला निरोप घेण्याची अनुमती द्यावी। आचार्य, पण तुम्हाला इतक्यात कसं काय जाता येईल? सम्राट, आचार्याचं तर मूळ कामच आहे अध्ययन करणं आणि अध्ययन करवणं, म्हणून आपण मला मुक्त करा। किंतु आचार्य, आता फक्तच हा प्रारंभ आहे, अजून खूप करणं शेष आहे। पण ते तुम्ही संपन्न करायचंय। मंत्र्यांसहित अमात्य राक्षस तुमच्या साथीला आहेत, माझं एकच कार्य शेष आहे। समस्त प्रजाजनास मला हे आश्वासन द्यायचंय कि मौर्य साम्राज्यामध्ये सर्वांस स्वतंत्रता आणि समानता प्राप्त आहे। आता तो वैदिक असो, बौद्ध असो, जैन असो, सांख्य असो, नाहीतर तो चारवाक पंथी असो, प्रथम हे कार्य पूर्ण करेन मी, मग त्याच्या पश्चात माझा ग्रंथ पूर्ण करण्यावर जोर देईन मी। आज्ञा द्यावी।
कसं होतं ते साम्राज्य जे इसवी सनापूर्वी 321 बनलं होतं. बरं, ते साम्राज्य जे जवळजवळ सर्वच भारतामध्ये शिवाय उत्तरेमध्ये दूर काबूलपर्यंत पसरलं होतं. जिथवर वरच्या स्तराचा प्रश्न आहे म्हणजे ते तर तसं एक तंत्र होतं, म्हणजे तानाशाही. जास्तशा साम्राज्यांची होती, शिवाय आज पण आहेत. पण मोठी गावं, शहरं आणि गावांच्या स्तरावर खूप स्वातंत्र्य तसं कायम होतं. गावांमध्ये निवडून आलेले वयस्कर स्थानीय कारभार सांभाळायचे. बरं, या स्थानिक स्वतंत्रतेची सगळ्यांकडनंच कदर केली जायची. हो, आणि कदाचित कोणी शासक पण असेल जो यांच्यामध्ये दखलअंदाजी करायचा, तरी पण केंद्र सरकारची तऱ्हेतऱ्हेची कार्यपद्धती पूर्ण प्रभावी असायची, शिवाय व्यापक पण. खरं सांगायचं तर मौर्य साम्राज्य थोड्या विषयांमध्ये आजच्या तानाशाहीची आठवण देत असतं. अशा रीतीने भारतातलं पहिलं साम्राज्य अस्तित्वात आलं. जैन परंपरांकडून आपल्याला समजतं की चंद्रगुप्ताच्या शासनकाळी भयानक दुष्काळ पडला होता आणि तो पाहिल्याने चंद्रगुप्तच्या मनामध्ये संन्यास घ्यायचा विचार खूप प्रबळ होत गेला. त्याने जैन धर्माची दीक्षा घेतली आणि दक्षिणेला श्रवणबेलगोला जायचं नक्की केलं. तू मला सूचना दिल्याशिवाय आलास बघ चंद्रगुप्त, परंतु शुभ अवसरी पण आलास तू. आज अर्थशास्त्राची रचना पूर्ण झाली. गुरुदेव, मी तुमच्याकडे विचार विनिमय करण्यास आलोय. मी जाणतो पूर्णवत्सा, तू सिंहासन त्यागत जैन श्रवण बनू इच्छितोस हेच ना? आचार्य, हे तुम्ही कसं जाणलत? तुला आश्चर्य का म्हणून होतंय? माझ्या जवळपास काय घटित होत असतं मी सदैव जाणण्याचा प्रयत्न करीत असतो, परंतु चंद्रगुप्त, तू खाजगी मुक्तीच्याच मागे धावतोस. या संस्कृतीच्या अभिशापाने तुला पण ग्रासलंच आहे. समाजाच्या मुक्तीकडे पूर्ण तू आता पाठ केलीस. ठीक आहे, कर जसं हवं तुला. मी कोण हो बुवा एका संन्याशाला सुद्धा स्वनिवडी तो त्याच्या मार्गावरून परतवण्याचा प्रयत्न करून बघणार. जा तू, आश्वस्त भावाने जा तू चंद्रगुप्त. आचार्य, एक विनंती आहे. मी पाटलीपुत्रला जाऊ, बिंबिसारच्या प्रशासनासुद्धा दिशा देऊ आणि मग परत इथे येऊ. जी. जा तू चंद्रगुप्त, मी बिंबिसारची पण काळजी पूर्ण घेईन. माझी मुक्ती तुझ्या मुक्तीसारखी नाही आहे. माझी मुक्ती समाजाच्या मुक्तीमध्ये आहे, या सभ्यतेच्या मुक्तीमध्ये. रस्त्यावर आलास, बनलास जैन श्रवण. बलशाली केंद्रीकृत सत्तेने नाही दिले तुला तृप्तिकण, नाही दिला ना इतकाही आनंद. किती रे वाटलं की चालायचं संगतीनेच, पण केवळ दुःख मिळालं. कशी नियती आमची जिला हे पटलं.
एकांतातले असे कितीतरी दुःखद क्षण गुंफलेत मी धैर्याच्या कच्च्या धाग्यामध्ये. पण आता काय फायदा बरं त्याचा? आज तू मला दिसलास पूर्ण श्रवण वेशामध्ये. पंथ निराळे आहेत आज अजून पण. तरी जसा मला मिळाला आनंद, कर्तव्य निराळी असं असून पण आपला एकच रस्ता हा शांतीचा. आपला मनसुबा यशस्वी करण्यासाठी चाणक्य भले बेईमानीने किंवा सक्तीने वागला असावा, पण तो हे मुळीच नाही विसरला की एका हुशार शत्रूशी युद्ध करण्याऐवजी मैत्री करून जिंकणं फार चांगलं होत असतं. यासाठीच ही कथा हारीच्या कडूपणामध्ये नाही पण मिलाफामध्ये समाप्त होते. मग अंतामध्ये एका मजबूत राज्याची निर्मिती केली जाते. लिहून ठेवलेल्या इतिहासामध्ये प्रथमच आपल्याला पाहायला मिळतं एक विशाल केंद्रीकृत राज्य भारतामध्ये जन्माला आलं. हिरण्य गर्भात समवर्तताग्रे भूतस्य जातपतिरेकासीत् सदाधार पृथिवीं द्यामुते मां कस्मै देवाय हविषा विधेम. हिरण्य गर्भ जगा आधी जो होता विद्यमान, तारेनी जीवसृष्टीचा तो स्वामी हो महान. धरती आणि अस्मान जाने केले हो धारण, कर्वशा कोण त्या उपास दैवाचे आवाहन. जातत्वामुळे ते जो मय हे अंबर, पृथ्वी हिरविगार आणि स्थापित सुंदर. रविनी स्वर्ग झाले अंतराळी सुस्थिर, कर्वशा कोण त्या उपास दैवाचे आवाहन. गर्भात अग्नीचा कारण निर्मित करून रण, वरती खाली सगळीकडे जल होते व्यापून. जागून राहिले होते जे प्राण बनून, करुवशा कोण त्या उपास दैवाचे आवाहन. करुवशा कोण त्या उपास दैवाचे आवाहन.